प्रेम करावं तर कुणावर करावं, शिवाजी महाराजांच्या विचारांवर, गडकिल्ल्यांवर करावं, असा संदेश देत 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील 300 विद्यार्थ्यांना शिवनेरी किल्ल्याची सफर घडवण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओळा माझोडा विधानसभेच्या वतीनं हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या पबजी आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी हा उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करून शिवजयंतीच्या 1 आठवडा आधीच शिवनेरीवर भगवा ध्वज फडकवण्यात आलाय. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यानं शैक्षणिक सहलींना ब्रेक लागला. त्यातच रविवारचा सुट्टीचा दिवस आणि जगभर व्हॅलेंटाईन डेची धूम सुरू असतानाच आठवडाभरावर असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओळा माझोडा विधानसभेच्या वतीनं परिसरातील 300 हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पुण्याच्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याची सफर घडवण्यात आली आहे. ठाण्याच्या लोकमान्य नगर परिसरातून पहाटे विविध बसमधून विद्यार्थी शिवनेरी किल्ल्याच्या दिशेनं रवाना झाले. ठाणे ते पुणे असा बस प्रवास, विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण इत्यादी सोयी उपक्रमात मोफत पुरवण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण आणि सचिव मयूर तळेकर यांनी गेल्या महिनाभरापासून या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची नावं नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष सागर वर्तक, मंदार पाष्टे, सोमनाथ भोईटे, शाखाध्यक्ष निखिल येवले, आकाश मोरे, संदीप शेळके, दीपक पोळ, प्रशांत पालव, ऋषिकेश घुले, अमोल मडे, विघ्नेश शेलार यांच्या टीमनं विद्यार्थ्यांची वर्गवारी करून त्यांना शिवनेरीवर नेलं. या किल्ल्याची विद्यार्थी वर्गास माहिती देणं अशी ही व्यवस्था पाहिली. उपक्रमाचं यंदाचं 4थं वर्ष असून गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदा अधिक मोठ्या प्रमाणावर किल्ले सफर मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुढील वर्षी 1 नव्या किल्ल्यावर विद्यार्थ्यांना नेण्यात येईल. त्यावेळी ही संख्या हजारोंच्या घरात असेल अशी माहिती यावेळी उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली आहे.